नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी थोडक्यात या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत की जे येणाऱ्या परीक्षा आहे, जसे एम पी एस सी परीक्षा असो किंवा महापरीक्षा परीक्षा असो, त्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक असतो. त्यामुळे आपण दररोज कमीत कमी 5 ते 10 करंट अफेअर्स बघत आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा बघत राहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण मागील महिन्यातील काही करंट अफेअर्स आहे तर ते त्याचे त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, तर त्याचे तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ते एकूण 5 प्रश्न आहे, तर ते या व्हिडिओच्या शेवटी आहे, तर ते बघा आणि ते कमेंट करा नक्की. तर त्याचप्रकारे हे जे करंट अफेअर्स आहे ते तुम्ही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, कारण की परीक्षेवेळेस तुम्हाला रिव्हिजन करण्याला सोपं जाईल. तर तुम्ही पहिला प्रश्न स्क्रीनवर बघू शकता. इंडियन इंटरनॅशनल सी फूड शो, त्याला IISS असे सुद्धा म्हणतात, 2020 आयोजन कुठे करण्यात आले? तर हे जे आयोजन आहे इंडियन इंटरनॅशनल सी फूड शो, याचे आयोजन हे ऑप्शन नंबर 1 जे आहे कोची, तर येथे याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता, 22nd इंडियन इंटरनॅशनल सी फूड शो, हे 22वा इंडियन इंटरनॅशनल सी फूड शो होता. तर यामध्ये जे समुद्रातील जे जसे मासे आहेत, तर विविध प्रकारचे मासे आहेत, त्याचे प्रदर्शन करण्यात आले होते. तर हे जे एकूण शो आहे हा टोटल 7 ते 9 फेब्रुवारी 2020 आयोजित करण्यात आला होता आणि हे कोची केरळ येथे याचे प्रदर्शन करण्यात आले होते. तर आपल्याला नक्की प्रश्न पडणार की याचे आयोजन कोणी केले होते, तर हा जो MPED आपण त्याला म्हणतो, द मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, हे जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येते. तर त्यांनी जे असोसिएट विथ सी फूड एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडिया SEAI, तर या दोन्ही संस्थांनी मिळून हा शो आयोजित करण्यात आला होता. त्यांनी 7 ते 9 फेब्रुवारी कोची येते आणि याचं हे 22वं एडिशन होतं. तर आता एक प्रश्न विचारला होता एका परीक्षेमध्ये, तर त्यामध्ये विचारलं होतं की जे MPED आहे याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर याचं जे हेडक्वार्टर कोचीलाच आहे. तर हा 1972 MPED-ची स्थापना करण्यात आली होती आणि याचं हेडक्वार्टर हे कोचीला आहे. तर लक्षात ठेवा, इंडियन इंटरनॅशनल सी फूड शो हे कोची जे केरळमध्ये आहे, तर तिथे आयोजित करण्यात आलं होतं 7 ते 9 फेब्रुवारीमध्ये. आणि यावर्षी जी थीम होती या शोची, तर तुम्ही खाली बघू शकता, द ब्लू रिव्हॉल्युशन बियॉन्ड प्रोडक्शन टू व्हॅल्यू ॲडिशन, तर ही यावर्षी जी थीम होती. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी या शोबद्दल आहे. समोरचा प्रश्न बघूया, ऑपरेशन नखेल कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचे जे ऑप्शन नंबर 3 आहे गाझियाबाद इथे हे ऑपरेशन नखेल सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे कशाशी संबंधित आहे, तर ते आता आपण बघणार आहोत. तर जे ऑटो रिक्षा जे असतात, ऑटो रिक्षा इन गाझियाबाद टू बिअर युनिक नंबर ॲज ऑथरी टू एम टू कर्प क्राईम, जे ऑटो रिक्षावाले असतात आपल्याला माहीत आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये जे प्रवाशासोबत ते लूटमार करतात आणि खास करून महिलासोबत ते काही ठिकाणी खूप साऱ्या केसेस सुद्धा समोर आलेल्या आहे. तर त्यामुळे तर गाझियाबादची जी पोलीस आहे त्यांनी हा ऑपरेशन नखेल असा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. तर यानुसार ते जे प्रत्येक ऑटो रिक्षा आहे त्याला एक युनिक नंबर देईन आणि त्या नंबरनुसार जर एखादा काही कोणासोबत काही लूटमार घडली किंवा काही क्राईम घडला, तर त्या नंबरवरून ते मग त्या ऑटोवाल्याचा शोध घेऊन त्यांना हे क्राईम कशाप्रकारे कमी होईल, तर त्याप्रकारे हे त्याचे नियोजन करेल. तर अशा प्रकारे हे जे ऑपरेशन नखेल आहे ते जे गाझियाबाद आहे उत्तर प्रदेशमधील एक शहर आहे ते, तर तिथे त्यांनी हा ऑपरेशन नखेल सुरू करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया, मिस्टिक कलिंगा लिटररी अवॉर्ड 2020 खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? जे ऑप्शन नंबर 1 आहे मनोज दास, यांना हा यावर्षीचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मनोज दास रिसीव मिस्टिक कलिंगा लिटररी अवॉर्ड 2020. आणि याचं जे मिस्टिक कलिंगा फेस्टिवल याचं 4th एडिशन भुवनेश्वरला आयोजित करण्यात आलं होतं, तर त्यानिमित्ताने जो पुरस्कार आहे याचं वितरणसुद्धा करण्यात आलं. तर हा जो 4th मिस्टिक कलिंगा लिटररी अवॉर्ड आहे तो मनोज दास यांना देण्यात आला. तर हा जो अवॉर्ड आहे जो साहित्यकार पोएट लोक आहे जे लेखक लोक आहे तर त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो, मिस्टिक कलिंगा लिटररी अवॉर्ड. तर यावेळेस मनोज दास यांना देण्यात आला. तर मनोज दास यांना हा अवॉर्ड का देण्यात आला, कारण की त्यांनी इंग्लिश आणि ओडिया लिटरेचरमध्ये कंट्रीब्युशन केलेलं आहे. तर इंग्लिश आणि ओडिया जे साहित्य आहे त्यामध्ये त्यांचं चांगलं कंट्रीब्युशन आहे, त्यामुळे यांना यावर्षी हा मिस्टिक कलिंगा लिटरी अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर आता हे मनोज दास हे व्यक्ती कोण आहे, तर तुम्ही बघू शकता हे ते व्यक्ती आहे मनोज दास. तर त्यांचे जे इथे एक इंडियन ऑथर आहे, त्यांनी ओडिया आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये जे ओडिसाची लँग्वेज आहे तर त्या ओडिया आणि इंग्लिशमध्ये त्यांनी खूप सारे लिटरेचर लिहिलेलं आहे. तर या अगोदर त्यांना सरस्वती सन्मान हा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे, त्यानंतर पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे 2001 आणि यावर्षी त्यांना पद्मभूषण हा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, मनोज दास यांना मिस्टिक कलिंगा लिटरेसी अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया, अंतराळवीर क्रिस्टिना कोच नुकतीच 328 दिवस अंतराळात राहून वापस आली, तर ती कोणत्या देशाची नागरिक आहे?
तर ऑप्शन बघू शकता. तर यामध्ये ऑप्शन नंबर 4 आहे अमेरिका. अमेरिका या देशाची ती नागरिक आहे क्रिस्टिना कोच. हिने एक नवीन रेकॉर्ड सेट केला आहे. ती 328 दिवस अंतराळात राहिलेली आहे आणि ती पहिली महिला बनलेली आहे की तिने एवढे दिवस ती अंतराळात राहिलेली आहे. तर नाव लक्षात ठेवा, क्रिस्टिना कोच ही अमेरिकेची नागरिक आहे. तर तुम्ही खाली बघू शकता नासा ॲस्ट्रॉनॉट, नासाची ॲस्ट्रॉनॉट आहे ती क्रिस्टिना कोच. ती 6 फेब्रुवारीला वापस आली आणि ती 328 दिवस ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहिलेली आहे आणि ती पहिली महिला बनलेली आहे की ती एवढ्या दिवस 328 दिवस ती अंतराळात राहिलेली आहे. तर आता ती क्रिस्टिना कोच आहे कोण आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे काय, तर ते आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता हे ती व्यक्ती आहे क्रिस्टिना कोच. ही नुकतेच परत आलेली आहे अंतराळातून. ती 328 दिवस ही अंतराळात राहिलेली आहे आणि तिने एक रेकॉर्ड सेट केलेला आहे. तर ही अमेरिकन इंजिनियर आहे आणि नासाची ॲस्ट्रॉनॉट आहे 2013 पासून आणि त्याला खूप सारे डिग्री मिळवलेल्या आहे. तुम्ही बघू शकता तिचं वय सध्या 41 वर्षाची ती आहे आणि तिने हा एक नवीन रेकॉर्ड सेट केलेला आहे की पहिली महिला बनलेली आहे की ती एवढा काळ 328 दिवस ही अंतराळात राहिलेली आहे. तर अंतराळात ती राहिली कुठे, तर ती जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीच्या वर काही देशांनी मिळून हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बनवलेलं आहे. जे अंतराळवीर आहे तिथे जाऊन ते रिसर्च करत असतात. तर तुम्ही त्याचा एक फोटो बघू शकता. हे आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वर जे लोअर ऑर्बिट आहे तर तिथं हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन याची स्थापना करण्यात आली होती. 1998 मध्ये हे स्पेस स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे. इथे 328 दिवस रिसर्च केलेलं आहे आणि तिथे ती राहिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे लोअर अर्थ ऑर्बिटला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे तो 5 देश आहे, त्याच्या एजन्सीज आहे, स्पेस एजन्सीज. जसे नासा ही अमेरिकेची आहे, त्यानंतर रॉस्कोमोस ही रशियाची आहे, त्यानंतर जाक्सा ही जपानची आहे, ESA ही युरोपची आहे आणि CSA हे कॅनडाची आहे. तर या ज्या 5 स्पेस एजन्सी आहे त्यांनी एक इंटर गव्हर्नमेंटल ट्रीटी आणि अग्रीमेंट करून हे त्यांनी स्थापन केलेलं आहे 1998 मध्ये. लक्षात ठेवा हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आजचे काही महत्वाचे करंट अफेअर्स होते आणि त्यानंतर हे जे 5 प्रश्न तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर यशस्विनी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, त्यानंतर भारतीय सैन्य दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो, त्यानंतर 2019 ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणाला मिळाला, त्यानंतर 31 जानेवारी 2020 अगोदर कोणी युरोपियन संघ सोडले, त्यानंतर भाजपाचे 11वे राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला निवडले गेले. तर या 5 प्रश्नाचे तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, कारण की याच अगोदर आपण मागच्या महिन्यात हे 5 प्रश्न बघितलेले आहे, त्यामुळे त्याचे उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे जे मित्र आहे त्यांना शेअर करा आणि त्याचबरोबर जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण डेली कमीत कमी असे करंट अफेअर्स बघणार आहोत. आणि कोणत्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवायचे त्याची तुम्ही नक्की अजून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसं आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आम्ही इंस्टाग्रामवरसुद्धा, तिथे तुम्ही MPSC थोडक्यात सर्च करून आमचं पेज फॉलो करा. तिथे आम्ही करंट अफेअर्स आणि जे गव्हर्नमेंट जॉब्स आहे त्याच्याबद्दल माहिती टाकत असतो. धन्यवाद.